नरवीर तानाजी मालुसरे यांची 350वी पुण्यतिथी आणि शौर्य दिनाच्या निमित्तानं रायगड जिल्ह्यातील उमरट या गावी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी जातीनं हजर राहतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या समाधीचं लोकार्पण सुद्धा आज पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई असे मंत्रीगण उपस्थित असतील. नरवीर तानाजी मालुसरे यांची आज 350वी जयंती आणि त्यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील उमरट या गावी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तानाजी मालुसरे यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या समाधीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल आणि यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई असे मंत्रीगण उपस्थित राहतील. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार. प्रफुल्ल पवार, काय सांगाल, उमरट गावी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्री सुद्धा येत आहेत, कशा प्रकारे तयारी सुरू आहे प्रफुल्ल? इथं शैलजा, इथं जय्यत तयारी सुरू आहे. कारण उमरट हे गाव अतिशय दुर्गम अशा खेडेगावात खेडेभाग आहे, त्यामुळे इथं येण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने इथं सकाळपासूनच रांग लागलेले आहे. आणि उमरटमधलं जे तानाजी मालुसरे यांचं स्मारक आहे, या स्मारकाची दुरवस्था झाली होती आणि त्याच्या ठिकाणी नूतनीकरण करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून. आणि त्याचं लोकार्पण जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते होत आहे. राज्याचे मंत्री सुभाष देसाई असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अनिल परब असतील यासारखे दिग्गज मंडळी, याबरोबर विधानसभेचे वेगवेगळे आमदार असतील, हे या ठिकाणी उपस्थित राहणार. आज सकाळी तानाजी मालुसरे यांच्या स्मारकापासून ते समाधीस्थळापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि ही पालखी मिरवणूक अशी भव्य दिव्य अशी होती. पालखी, घोडे, हत्ती यासारखे याच्यावर बसून शिवप्रेमी नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. तसेच वारकरीच्या वेशात, तसेच मावळ्यांच्या वेशात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे शैलजा. प्रफुल्ल, या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणारच आहोत. तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर आपण पाहिलेलं आहे, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत होते.